नमस्कार रसिक रेसिपीमध्ये मी रसिका तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत कमी वेळात आणि कमी साहित्यात बनवले जाणारे ब्रेडचे गोड गुलाबजामुन. चला तर पाहू यासाठी लागणारे साहित्य. यासाठी आपणाला लागणार आहेत ब्रेड, छोटे असोत वा मोठे चालतील, साखर, दूध, विलायची पावडर आणि तळण्यासाठी तेल. पहिल्यांदा ब्रेडच्या स्लाईसच्या काडा काढून घेऊयात. तुम्हाला जमत असतील तर हाताने काढा, नसतील तर सरळ चाकूने काढा काढून घ्या. कडा ठेवल्यामुळे आपले गुलाबजामुन पटकन करपले जातात, त्यामुळे कडा काढणे गरजेचे आहे. या कडा तुम्ही वाळवून चहाबरोबर खाऊ शकता किंवा रोस्ट करूनही खाऊ शकता. त्यानंतर या स्लाईस आपण हाताने चुरगळून घेणार आहोत, नाहीतर मिक्सरला लावून घेतले तरी बेस्ट वे. यानंतर बारीक केलेला ब्रेड रूम टेम्परेचरवरील दुधामध्ये हळूहळू मिक्स करून त्याचे कणकेप्रमाणे गोळा बनवून घेऊया आणि 10 ते 15 मिनिटासाठी मुरायला ठेवून देऊया. 10 ते 15 मिनिटानंतर आपले पीठ हे चांगले मऊसूत झालेले असेल. त्याचे आपण जेवढ्या आकाराचे पाहिजे तेवढ्या आकाराचे गोल बनवून घेऊयात. याला कुठेही स्क्रॅच असले नाहीत पाहिजे. हवे तर तुम्ही उभे गुलाबजामही आकाराने करू शकता. अशाप्रमाणे आपण सर्वच गुलाबजाम राऊंड शेपमध्ये करून घेऊया. यानंतर एका कढईमध्ये आपण तेल तापायला ठेवूया आणि दुसऱ्या कढईमध्ये पाणी ठेवूयात. पाक करण्यासाठी मी येथे 2 ग्लास पाणी घेतलेले आहे आणि 1 मोठी साखर वाटी घेतलेली आहे. वाटीवर साखर टाकल्यानंतर ती सतत ढवळत राहावी. आपला पाक होत आहे तोपर्यंत आपले तेलही गरम झालेले आहे. त्यानंतर आपण सर्व गुलाबजाम मंद आचेवरती तळून घेणार आहोत. यामुळे गुलाबजाम आतपर्यंत तळले जातात, कच्चे राहत नाहीत. म्हणून ही प्रोसेस मंद आचेवरच करायची आहे. एकीकडे पाक तयार करायला ठेवलेला आहे आणि दुसरीकडे आपण गुलाबजाम सोनेरी रंग होईपर्यंत तळून घेऊया. पाक करायला ठेवणे आणि तळणे हे दोन्ही प्रोसेस बरोबरच करायचे आहेत, ते अवघड नाही. कारण गुलाबजाम तळले लगेच गरम पाकातच आपल्याला टाकून घ्यायचे, त्यामुळे पाक हा गुलाबजामच्या आतपर्यंत पोचला जातो. अशा पद्धतीने आपण सर्व गुलाबजाम तळून घेऊया. आपले गुलाबजाम तळून झालेले आहेत. यानंतर इकडे आपण पाकामध्ये 1 चमचा दूध टाकून घेणार आहोत. यामुळे होते काय की आपला पाक स्वच्छ होतो. साखरेमध्ये जेवढे काळपटपणा असतो तो पूर्ण वरतो रंगत येतो, तो आपण काढून टाकणार आहोत. अशा पद्धतीने वरती काळसर रंग येतो. आपला पाक तयार झालेला आहे, 1 तारी पाक झालेला आहे. थंड झाल्यानंतर तो घट्ट होतो, छान होतो. आपला पाक तयार झाला की लगेच गरम पाकातच गुलाबजाम टाकायचे आहेत, यामुळे गुलाबजाममध्ये आतपर्यंत पाक मुरला जातो. गुलाबजाममध्ये सुगंधासाठी थोडीशी विलायची टाकून घेऊया. हे गुलाबजाम 5 ते 6 तास मुरायला ठेवल्यानंतर त्याची चव आणखीनच वाढते. अशा पद्धतीने कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये 15 मिनिटात आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत. आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.